नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आता लवकरच तुमची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम सुरू होत आहे आणि फस्ट सेमिस्टरचा तुम्ही मराठीचा पोर्शन देखील पाहिला असेल ह्या पोर्शनमध्ये समाविष्ट केलेल्या पाठांचा कवितांचा व्याकरणातील घटकांचा आणि उपयोजित लेखनाचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत आज आजच्या तासिकेमध्ये आपण मी चित्रकार कसा झालो या पाठाची आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरांची उजळणी करणार आहोत मी चित्रकार कसा झालो हा पाठ आपण ह्या आधी अभ्यासला आहे ह्या पाठाचे लेखक ल म कडू म्हणजेच लक्ष्मण महिपतीकडू ह्या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला सांगितलं आहेच की निसर्ग आपल्याला नाना कला शिकवतो निसर्ग ढुंडाळत रहा म्हणजे सर्जनाच्या वाटा ह्या आपसूक सापडतात साधने नाहीत म्हणून अडचणी सांगायचे नाहीत तर साधनांशिवाय देखील साधना करता येते असं आपल्याला ह्या पाठातून लेखक सांगतात आपण पाहिलंच आहे की लेखकांचं बालपण हे एका निसर्गरम्य सुंदर अशा खेडेगावात गेलं वैशाख महिन्यातलं जे ऊन करपवून टाकणारं असायचं त्यावेळी त्यांचे ते आणि त्यांचे मित्र हे नदीच्या डोहात जाऊन मनसोक्त डुंबायचे त्याचबरोबर त्यांच्या मित्रांना त्यांना आणि त्यांच्या मित्राला चित्रकलेचा विशेष छंद होता पण चित्रकलेचं कोणतंच साधन हे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं चित्र काढण्यासाठी सदा कागदही उपलब्ध नव्हता म्हणून नदीच्या डोहात जे गुळगुळीत सपाट दगड होते त्यांनाच त्यांनी आपलं कॅनवास बनवलं चित्र काढण्यासाठी मऊ मुरुमाचा लालसर मुरुमाचाच त्यांनी उपयोग केला चित्र रंगवण्यासाठी ब्रशही नव्हते मग काडीचं पुढचं टोप हे दगडाने ठेचून त्यापासूनच त्यांनी ब्रश तयार केले होते जर कागदच उपलब्ध नसेल तर तेथे रंग कुठे उपलब्ध असणार पण तरीही त्यांनी त्याच्यामध्ये ते हार मानली नाही त्यांनी निसर्गातीलच विविध घटकांपासून रंग तयार केले दगडापासून त्यांनी पिवळा रंग तयार केला झाडाच्या पानापासून त्यांनी हिरवा रंग बनवला काटेसवरीच्या फुलांपासून त्यांनी जांभळा रंग तयार केला तर सेंद्रीच्या झाडाला जी काही बोंड असतात त्यातील सेंद्री बियांपासून त्यांनी भगवा रंग तयार केला असे सुंदर रंग देखील त्यांनी बनवले आणि आपला जो चित्रकलेचा छंद होता तो जोपासला पण ही, ना ना ही।, ही चित्र वगैरे काढलेली ना त्यांच्या घरातल्यांना आवडायची ना शिक्षकांनाही आणि मे महिन्यामध्ये हे पूर्ण उन्हाळ्यामध्ये लेखक आणि त्यांचे मित्र नदीच्या डोहामध्ये चित्र काढत असत पण जेव्हा पाऊस सुरू व्हायचा आणि नदी भरायची तेव्हा त्यांची सर्व चित्र नदीच्या पोटात गडप होऊन जायची आणि पुन्हा हे कॅनव्हास उपलब्ध व्हायला चैत्र महिना उजाडायचा मग तोपर्यंत काय करणार मग तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मूर्ती बनवण्याचं ठरवलं त्यांनी मातीपासून लाल मऊ मातीपासून छान मूर्त्याही बनवल्या पण त्या मूर्त्या सुकल्यावर त्याच्या ढलप्या पडायच्या त्याचे छोटे छोटे तुकडे पडायचे मग काय करावं बरं म्हणून त्यांनी ह्या मातीमध्ये मा गाईचं शेण मिसळून मूर्त्या बनवायला सुरवात केली त्यामुळे मूर्त्या हा काही दिवस जास्त टिकाऊ बनवू लागल्या पण तरीही मूर्त्यांना तडे हे जातच होते म्हणून त्यांनी घोड्याची लीद म्हणजेच घोड्याचं शेण हे मातीमध्ये मा मिसळून त्यापासून मूर्ती बनवण्याचं ठरवलं आणि त्यांच्या मूर्तीला जे तडे जायचे त्याचं प्रमाण खूपच कमी झालं आणि त्यावेळी त्यांना जो आनंद झाला तो त्यांना शब्दात सांगणंही शक्य नव्हतं ते सांगतात की आर्किमिडीजला जेव्हा त्याचा तत्वाचा शोध लागला त्यावेळी तो ना नाणी घरातून युरेका युरेका म्हणून जसं ओरडत बाहेर निघाला आणि त्यावेळी त्याला जसा आनंद झाला होता तितकाच आनंद जेव्हा लेखकांना त्यांच्या मूर्तींना तडे जाण्याचे थांबले त्यावेळी झाला होता अशा प्रकारे आपण मी चित्रकार कसा झालो ह्या पाठाच्या माध्यमातून लेखक लक्ष्मण कडू यांचे वेगवेगळे अनुभव अभ्यासले जाणून घेतले आता आपण ह्या पाठावर आधारित प्रश्न पाहूयात प्रथम आपण शब्दार्थ पाहूया एक सर्जन सर्जन म्हणजेच निर्मांशम दोन फक्की फक्कीचा अर्थ पावडर तीन सुरसुरी सुरसुरी म्हणजेच काय तो उत्साह चार नांद्रुक नांद्रुक हे एका झाडाचं नाव आहे आणि हे एक पिंपळवर्गीय झाड आहे जसं पिंपळाचं झाड असतं प्रकारे हे नांदरुकीचं देखील झाड असतं अतिशय बहरलेलं झाड असतं ह्या झाडाची दाट सावली पडते पाच गडप गडप म्हणजेच गायब सहा आपसूक आपसूक चा अर्थ आहे आपो आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक काय ते सांगा एक मूर्तीला तडे जाऊ नये ह्यासाठी लेखकाला सापडलेला उपाय आता मूर्तीला तडे जाऊ नये म्हणून लेखकाला कुठला उपाय सापडला होता तर उत्तर आहे अ मातीत गायीचे शेण मिसळणे मातीमध्ये मा काय करायचं गाईचं शेण मिसळायचं आणि दुसरा उपाय नंतर मातीत घोड्याची लीद मिसळणे अशा प्रकारे त्यांना दोन उपाय सापडले होते त्यातलाच हा प्रश्न लेखकाचा कॅनव्हास लेखकाचा कॅनवास कोणता होता तर पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले खडक पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले खडक म्हणजेच लेखकांचा कॅनव्हास पुढचा प्रश्न आकृती पूर्ण करा अ लेखकाने आपल्या खेड्याचे सांगितलेले विशेष आता काय सांगितलेलं ले लेखकाने खेड्याचं विशेष तर निसर्गरम्य आणि सुसंस्कृत अशा प्रकारे आकृती पूर्ण करायची लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक आता लेखकांच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे कोणते घटक होते तर घनदाट जंगल हिरवी रानं निळे डोंगर आणि दुधडी भरून वाहणारी नदी दुधडी भरून वाहणारी नदी म्हणजेच ओसंडून वाहणारी नदी मूर्ती बनवण्याचे उद्योग या ठिकाणी चालायचे आता मूर्ती बनवण्याचे लेखकांचे उद्योग कोणत्या ठिकाणी चालायचे असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मग गोठ्याच्या मागच्या बाजूला आणि दुसरी जागा म्हणजे मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली प्रश्न तीन योग्य जोड्या जुळवा अ गटामध्ये तुम्हाला काही रंगांची नावं दिली आहेत एक पिवळा दोन जांभळा तीन भगवा आणि चार हिरवा बगटामध्ये हे रंग कशापासून तयार केले आहेत ह्याची माहिती दिली आहे अ झाडाच्या पानापासून आ दगडापासून ई काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून आणि ई सेंद्री झाडाच्या बियांपासून आता तुम्हाला येथे प्रत्येक रंग हा कशापासून तयार केला आहे ह्याची योग्य जोडी जुळवायची आहे एक पिवळा दगडांपासून पिवळा रंग कशापासून तयार केला आहे तर दगडांपासून दोन जांभळा काटेसवरीच्या फुलातील पराकणापासून तीन भगवा शेंद्री झाडाच्या बियांपासून आणि चार हिरवा झाडांच्या पानापासून अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक रंग हा कशापासून तयार झाला आहे है, ह्याची योग्य जोडी जुळवायची आहे जोड्या लावासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील त्यातील योग्य तुम्हाला ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे प्रश्न क्रमांक चार एका शब्दात उत्तरे लिहा ह्या प्रश्नासाठी देखील तुम्हाला ऑप्शन दिले जातील पर्याय दिले जातील त्यातील योग्य उत्तर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एक बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा उत्तर आहे ब्रश दोन चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद चित्र काढण्यासाठी जो वापरला जायचा कागद तो म्हणजे कॅनवास तीन लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती चार ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं आणि उत्तर आहे गाईचं शेण पाच घोड्याच्या शेणाला म्हणतात घोड्याच्या शेणाला काय म्हणतात तर लीद सहा गावात भरणारा बाजार आठवडे बाजार सात आयते कपडे विकणारा गावात जो आयते कपडे विकायला यायचा तो म्हणजे कोण तर मादू. आठ मादू या प्राण्यावर माल लादायचा उत्तर आहे घोडा मादू घोड्यावर माल लादून विकायला आणत असे नऊ नाणी घरात उच्चारलेला शब्द आणि उत्तर आहे युरेका आता ह्या पाठावर आधारित विरुद्धार्थी शब्द एक गुळगुळीत गुळगुळीतला विरुद्धार्थी शब्द आहे ओबडदोबड दो दोन थोरला आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे धाकटा थोरला म्हणजे मोठा आणि धाकटा म्हणजे लहान तीन लक्ष लक्षाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लक्ष चार ऊन ऊनला विरुद्धार्थी शब्द आहे सावली आणि पाच ओला ओला ह्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे सुका बघा येथे विरुद्धार्थी शब्द विचारले असतील तर कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये समानार्थी शब्दही दिले जातील किंवा दुसरेही शब्द दिले जातील त्यातून तुम्हाला योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे प्रश्न क्रमांक सहा समानार्थी शब्द लिहा एक गाव गावला समानार्थी शब्द ग्राम किंवा खेडे दोन धाक ढाकचा समानार्थी शब्द आहे जरप किंवा वचक तीन वात्रटपणा आणि वात्रटपणाला समानार्थी शब्द खोडकरपणा चार प्रवाह प्रवाह म्हणजेच ओघ आणि सहा देऊळ देवल, देऊळला समानार्थी शब्द आहे मंदिर प्रश्न क्रमांक नऊ वचन ह्यामध्ये काही एकवचनी शब्दांची रूपं दिलेली आहेत त्याचंच तुम्हाला अनेकवचन रूप लिहायचं आहे एक वाट वाट ह्या एकवचन शब्दाचं अनेकवचन रूप आहे वाटा दोन चित्र चित्र ह्या एकवचन शब्दाचं अनेकवचन रूप चित्रे तीन महिना महिना ह्या शब्दाचं अनेकवचन रूप आहे महिने चार गाय गाय हा एक वचन शब्दाचं अनेक वचन रूप आहे गायी आणि पाच नदी नदी ह्या एक वचन शब्दाचं अनेक वचन रूप आहे आणि नद्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी चित्रकार कसा झालो या पाठावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील या प्रश्नांव्यतिरिक्त पाठावर आधारित इतर प्रश्नही तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळे पाठाचे तुम्हाला व्यवस्थित वाचन करायचे आहे पाठाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे धन्यवाद